गेल्या काही महिन्यापासून राहता येथील शिवसेना नगरसेवक सागर लुटे व शिवसेनेचे युवा नेते शहर प्रमुख भागवत लांडगे जनहितासाठी लढताना चुकीच्या व खोट्या गुन्ह्यात राजकारण करून त्यांना तडीपार करण्यात आले होते. परंतु जनतेचा व आईवडिलांचा आशीर्वाद त्यांच्यावर होता, त्यामुळे त्यांच्याकडून अजून समाजकार्य व्हावे यासाठी उच्च न्यायालयाने त्यांना खोट्या गुन्ह्यामधून मुक्त केले. राहता येथे राहता नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पटारे यांनी त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करून शार हाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना नगरसेवक सागर लुटे यांनी पुन्हा जनहितासाठी लढणार असे सांगून विरोधकांना जणू काय इशाराच दिलाय. आज या ठिकाणी माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद यांच्याकडून आम्हाला तडीपारी रद्द केली आमची, आणि मी पुन्हा या जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध आहे. जनतेने आणि इतरांच्या लोकांनी खूप प्रेम दाखवलं, त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि पुढील काळात नक्कीच विरोधकांना माझा इशारा असेल का, मग पुढची निवडणूक ही नक्कीच तुम्हाला अवघड असेल. आणि आमचे शिवसेनेचे सन्मान्य महाविकास आघाडे असतील, राष्ट्रवादी असेल, आमचे नाना असतील, या सगळ्यांनी मिळून आमच्या इथे सत्कार केला, त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. गेल्या 18 महिन्यापासून यारा त्याच्या राजकीय पुढाऱ्यांच्या कार्यस्थानामधून आम्ही 18 महिन्यापासून या शहरातून तडीपार असताना ज्यांनी प्रत्यक्ष आम्हाला या ठिकाणी मदत केली व राहत्या शहरात आले, ज्यांनी आमचा या ठिकाणी सन्मान केला, त्या सर्वांचंच मी राहता शहर शिवसेनेच्या वतीनं व माझ्या कुटुंबाच्या वतीनं व सागरच्या वतीनं व माझ्या वतीनं मी सर्वांचे या ठिकाणी जय राम. आज सागर भाऊ लुटे आणि भागवतराव लांडगे हे दोन शिवसेनेचे वाघ राहता शहरामध्ये गेल्या जसा वनवास ज्याला म्हणतो तसा वनवास काटून आले आणि ज्या चिरगुट चाट्यामुळं हे दिवस त्यांच्यावर आले त्या गोष्टीचा मी त्याचा जाहीर निषेध करतो. सागर आपलं भागवत लांडगे यांच्या घरावर 4-5 पोलीस होते, त्या ठिकाणी अक्षरशः 2-3 पोलीस गाड्या, पुढं 2-3 पोलीस गाड्या अशा प्रकारचं सागर लुटेनला भागवत लांडगे हे मदत करतात. ते एक चांगले जीवलग मित्र आहे, जयविरूसारखे त्यांचे संबंध आहेत. अशा प्रकारे यांना त्रास देण्याचा आणि त्यांना त्या ठिकाणून अटक करून येण्याचं, त्या ठिकाणी सत्तेचा गैरवापर करण्याचं काम या ठिकाणी चालू होतं. या भविष्य काळामध्ये निश्चितच सागर आणि सागर लुटेंच्या आईने देखील अतिशय चांगल्या प्रकारचे साथ दिली. हे सगळं काही विसरून ज्या लोकांनी आपल्याला सत्ता मिळवण्याकरता साथ दिली त्याच लोकांना संपवण्याचं कट कारस्थान सध्या राहत्या शहरात चालू. परंतु या गावचं आराध्य दैवत विरोधर महाराज निश्चितच ज्यांनी चांगलं केलं त्यांचं भविष्यात चांगलं केल्याशिवाय विरोधर महाराज राहणार नाहीत, आणि ज्यांनी काही कुटकारस्थान केलं त्यांचं या गावामध्ये नामोनिशान राहणार नाही याची मला खात्री आहे. शिवसेनेचे एक निष्ठावंत शिवसैनिक, शिवसेनेचे युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख, तसेच राहता नगर परिषदेचे नगरसेवक सागर लुटे, तसेच एक मूर्ती छोटी आणि कीर्तिमान असं एक शिवसेनेचं एक नेतृत्व असलेलं युवा सेनेचे शहर प्रमुख भागवत लांडगे यांना गेल्या कित्येक महिन्यापासून इथल्या एका जॅकेटवाल्या भुरट्या पुढाऱ्याने प्रशासनावर दबाव टाकून या ठिकाणून त्यांना हद्दपार करण्याचं या ठिकाणी षड्यंत्र रचलं आणि त्यांना या ठिकाणून हद्दपार करण्यात आलं होतं. परंतु या विरोधात, अन्यायाच्या विरोधात आम्ही सन्मान्य उच्च न्यायालय या ठिकाणी अपील केलं व सन्मान्य उच्च न्यायालयाने केलेली यांची जी हद्दपारी ही रद्द केलेली आहे. आम्हाला खरा न्याय या न्यायदेवतेने दिलेला आहे. तसं जर बघितलं तर या सागर लुटे आणि भागवत लांडगे यांच्या या शहरामध्ये ज्या विकासाचा विषय असेल, कोणावर अन्याय होणारा असेल विषय, सर्व गोरगरीब जनतेचा कुठलाही विषय असेल, तर तळमळीने एकदम धावून जाऊन त्या लोकांना न्याय देण्याचं प्रामुख्याने लोक काम करत असतात. परंतु याचा काही राजकीय लोकांना याचा त्रास वाटल्याने त्यांनी हे षड्यंत्र रचलं होतं. परंतु देवाने आम्हाला या ठिकाणी, उच्च न्यायालयाने आम्हाला या ठिकाणी न्याय दिलेला आहे, त्याबद्दल मी या दोघांचे आज या राहत्या शहरामध्ये सर्व प्रतिष्ठित नागरिकांनी या ठिकाणी त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि त्यांना पुढील भविष्यासाठी मी या ठिकाणी शुभेच्छा देत आहे. झालेल्या या कारकिर्दी यावेळी राहता नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पटारे, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस शशिकांत लोळगे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष नंदू सदाफळ, माजी नगराध्यक्ष साहेबराव निधाने, ज्येष्ठ नेते बाळासाहेब गिधाड,
नगरसेवक सचिन गाडेकर, मच्छिंद्र बनकर, शशिकांत कुमावत, ज्ञानेश्वर महाले आदी उपस्थित होती. अजय जाधव, विजन प्लस न्यूज, राहता.